नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व सुदामी. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण निवांतपणे लोकांशी गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो, मजा करत असतो. अरे काय चाललंय तुमचं? काय करते? अरे म्हणजे काय, डिरेक्शन पण मिस करायचं, ऍक्टिंग पण मिस करायचं, इंटरव्ह्यू पण मिस करायचं. नाही जमत मला. नाही जमत. अरे तुम्ही कसे काय इथे? तू कसं काय इथे? माझं ऑफिस आहे. तू इथे? तुमचंच ऑफिस आहे. कॅमेऱ्यासाठी बोललो, नाटक केलं. कॅमेरा नाटकच करायचं आपल्याला सगळं. कॅमेरा बसून कॅमेरा समोर नाटक करणं सर. आता नाटकाचा विषय निघालाच आहे. नाटक तुम्ही लहानपणापासून करताय, म्हणजे नाटक घरातूनच चालू झालं का मग तुम्हाला त्याचे नाटकात कशी शिरला? तुमच्या घरापासूनच नाटक होत? नाही, घरात कुठल्याच प्रकारचं नाटक नव्हतं. अभ्यासाचं पण नाटक करता यायचं तर तो करावाच लागायचा त्याच्यात, कारण का तो फारच आमच्याकडे सिरियसली घेतला जायचा. आई वडील दोघेही प्राध्यापक असल्यामुळे. पण मजा म्हणजे त्यांच्यामुळेच मला नाटकाची गोडी लागली, कारण का ते मी इंग्रजी माध्यम शाळेत होतो आणि त्यामुळे मला ते एका मराठी नाटकाला घेऊन गेले की थोडस याचं म्हणजे घरी जे काही मराठीत संभाषण होतं त्या पलीकडे पण थोडस, कारण का वाचन कमी व्हायचं मराठी आणि मग बघणं पण कमी व्हायचं, त्यामुळे मग ते एका नाटकाला घेऊन गेले आणि मग तिकडनं जी नाटकाची गोडी लागली ती मग ती चालू आणि मग त्यांनीच मग मला अनेक नाटकांना नेलं आणि मग अभ्यास करावा असं त्यांना वाटत होतं, पण मग माझा अभ्यास जरा नाटक आणि सिनेमाचा जास्त. अच्छा, मग तुम्ही इंग्लिश पिक्चर बघायचं लहानपणी? म्हणजे आम्ही तसं इंग्लिशच बघायचं, कारण वेगळं होतं पण बघायचं. अच्छा, नाही मी सगळे बघायचो मराठी, सगळे चित्रपट मराठी अर्थात. तेव्हा आता सारखं सोपं होतं ना चित्रपट बघणं, रविवारी 3:30-4 ला मराठी चित्रपट एक लागायचा. युजली तेच चित्रपट परत बघायला मिळायचे. सह्याद्री वहिनी होती त्यामुळे ते पाठ झाले होते काही मराठी चित्रपट, किंवा शुक्रवारी 9:30 एक लागायचा वगैरे वगैरे. अर्थात केबल आल्यावरती जराशा गोष्टी बदलल्या, पण मला सगळ्या प्रकारचे चित्रपट आवडायचे. असं काही मराठीच बघायचं, इंग्रजीच बघायचं असं काही. सर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला नेहमी बघतो तेव्हा असं वाटतं की तुम्ही असे काय म्हासरे असता, तर असा प्रश्न की तुम्ही कधी चिडता का? आणि जर चिडलो तर ते कारण काय असतं? बऱ्याच वेळा चिडतो आणि मोस्टली त्याचं कारण मीच असतो स्वतः. लग्न झाल्यावर तुलाही कळेल की मोस्टली आपणच असतो कारणीभूत बऱ्याच गोष्टींना. पण नाही, जोक्स अपार्ट, बऱ्याचदा चिडतो, एक्सप्रेस कमी वेळा होतो, पण जे काही चिडतो ते काहीतरी माझ्याकडनं कमी पडलेलं असतं किंवा अशा पद्धतीचे जास्त गोष्टी असतात. अर्थात इतर लोक चिडवतात पण त्याच्यावर माझा कंट्रोल नाही, त्यामुळे मी एका पॉईंट नंतर ते सोडून देतो. ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आणि त्या जर नीट घडत नसतील तर मग मला स्वतःचा राग येतो. अच्छा, आणि सर तुम्ही कॉलेजमध्ये असताना पण नाटकं वगैरे करायला, मुली वगैरे असं पटवायला काही नाटकं वगैरे केली का? ते सगळं जे काही नाटकं केली त्याचंच कारण कास्टिंग काउच झालं, म्हणजे शो कास्टिंग काउच होत आम्ही. सो ते जे काय मला तसा चान्स कमी मिळाला, तू ज्या क्षेत्रात म्हणतोस मुली बरोबर हे करणं वगैरे, कारण का माझा खूप चांगला मित्र अमेय वाघ होता आणि सारंगसाठी होते, त्यामुळे मी दुर्लक्षित पडलो त्या सगळ्यात. तुमची जोडी कशी जमली, म्हणजे कोणी कोणाला मागणी घातली, कसं झालं ते? ती खरं ते आपण म्युच्युअल लव्ह म्हणतो ना ते, तसं तू काही प्रश्न लिहिलेस की काय? अरे बापरे, बरं ठीक आहे. एनिवे, तर ती म्युच्युअल मागणी होती, कारण आम्ही 11वीत म्हणजे एका क्लासमध्ये नव्हतो ना, एका डिव्हिजनमध्ये नव्हतो, तर ते आम्ही पित्ती हॉलमध्ये एकत्र आलो आणि एक कुठला तरी एक्झरसाइज होता ते मला आठवतंय, थिएटर एक्झरसाइज एक आहे की जिथे तुम्ही मिरर करता, म्हणजे जो समोरचा माणूस करतोय तोच पुढचा माणूस, म्हणजे तो मिरर गेम असं त्याला म्हणतात.
सो त्यासाठी जोड्या जमवायच्या होत्या आणि हा दुसरा का तिसरा दिवस होता आणि साधारण पहिल्या दिवशी वगैरे अंदाज आला होता की व्हाईब जमते या माणसाबरोबर. तर त्या मिरर गेमच्या वेळेस आपोआपच एकमेकांना असं काही आम्ही शेजारी बसलो नव्हतो पण आपोआपच एकमेकांकडे बघणं झालं की आपण दोघं करूयात एकत्र आणि मग तिकडनं मग मी त्याला मिरर करतो दरवेळेला तो जे करतो ते मी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मुलींबरोबर नाही ते त्यात हा त्या मुलींबरोबर माझं काही यश नाही फार. सर पण तुम्हाला या क्षेत्रात यश मिळाले तुम्हाला नॅशनल अवॉर्ड पण मिळाले पण त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता कधी वाटलं होतं का आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल असं वाटलं होतं का. वाटतं काय मला ऑस्कर मिळेल असंही मला वाटतं की मला मिळायला पाहिजे वाटणे हा इच्छा तर असतेच ते कोण कंट्रोल करू आपणच करू शकतो पण तरी ती मी नाही कंट्रोल करत इच्छा मी फुलू देतो ती. पण असं काय म्हणू जेव्हा तो चित्रपट बनला होता तेव्हा आजूबाजूचे जे लोक होते त्यातले एक दोन तो माझा पहिला चित्रपट होता ज्याचं मी दिग्दर्शन केलं होतं तो रिलीज नंतर झाला पण तो मी त्याचं दिग्दर्शन पहिलं केलं होतं आणि त्याच्यातल्या मला आठवतं एक दोन जण मला असं म्हणाले होते ज्यांना पूर्वानुभव होता की तो म्हणले की ही नॅशनलला नक्की पाठव काहीतरी याचं नक्की होणार आहे. पण अर्थात आपण काम करताना आपण त्याचा एवढा विचार करत नाही आपण कामावरती जास्त फोकस करतो आणि ते जास्तीत जास्त चांगलं कसं होईल हे आपण बघतो. कारण का परत मी आधी म्हणालो होतो तसं ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याच्या काय फार जास्त विचार करायचा पण ते मी पाठवलं आणि योगायोगाने मला त्या दिवशी जेव्हा अनाउन्समेंट होत होती तेव्हा कोणीतरी त्याची लिंक पाठवली लाईव्ह लिंक की आता अनाउन्स होत आहे. तर माझा खरं यावर विश्वास नाही काही पण तरी मी आपलं क्लिक केलं आणि अर्थातच काहीच अनाउन्स होत नव्हतं म्हणजे ठीक आहे चालेल असं होतं. आणि मग शेवटी अगदी मला वाटते शेवटच्या तीन पुरस्कारांपैकी एक हा असतो की जेव्हा ते अनाउन्स करण्यामध्ये म्हणायचे तर ते अनाउन्स झाल्यावरती एकदम भारी वाटलं मजा आली आम्हालाही खूप आनंद झाला की मराठी. सर तुम्ही आता राहायला कोथरूड मध्ये तर कोथरूडचा एक अभिमान असतो म्हणजे पुण्याचा एकंदरीत असतात तुम्ही राहायला पेठ येते मग तुम्हाला तुम्ही आधी राहायला कुठे होता का पहिल्यापासून कोथरूड मध्येच होता. कोथरूड मध्ये आजही राहत नाही माझं ऑफिस आहे फक्त इथे पण तरी तो अभिमान असतोच कारण का मी बराच वेळ इथे असतो. पण मी सुरुवात माझी मी विविध ठिकाणी राहिले पुण्यात. अच्छा सुरुवात औंध पासून झाली मग मॉडेल कॉलनी मध्ये होतो परत औंध मध्ये वगैरे असं चालू प्रवास चालू आहे. अजून प्रश्न वाचतो विचारायचे की तुम्ही नवीन कलाकारांना पण संधी देता म्हणजे मी पण नवीनच तर तुम्ही म्हणजे देता का अशी संधी नवीन भरपूर सतत म्हणजे त्याच्यासाठी काय करावं मला मेसेज करू नको सतत सर म्हणून मी नक्की संधी सरांनी चार दिवसाचा बदला घेतलेला आहे कमी मेसेजेस केले की मी नक्की संधी नाही पण असं काही नाही रे इट डिपेंड त्या रोलची मागणी काय आणि त्याला जर तो माणूस अगदी फिट्ट बसत असेल तर मग नाही मला नवीन कलाकारांबरोबर काम करायला भरपूर आवडतं आणि मी जिथे शक्य आहे तिथे मी करत असतो. आता सगळे सर जी यंग लोक आहेत त्यांना या क्षेत्रात यायचं तर त्यांना तुम्ही काय टिप्स देता त्यांना तुम्ही काय सांगता काय टिप्स देऊ मी काय सांगणार आहे मी पण अजूनही पाय रोवायचा प्रयत्न करतोय आमच्यासाठी तुम्ही खूप पण काही नाही प्रामाणिक राहा जे काय तुम्हाला करायचंय त्याबद्दल जास्तीत जास्त प्रामाणिक राहा आणि कष्ट घ्यायची तयारी ठेवा आणि कुठेही कुठल्याही वेळेला खचून जाऊ नका. नाही खचून जाणं हे नॅचरल आहे पण त्याच्यातनं उभारी कशी मिळेल याचा जास्त विचार करा. आपण शेवटचे सीमा म्हणजे रॅपिड फायर मध्ये होतो ते प्रश्न प्रॉपर लिहून ते ठीक आहे सर तुम्हाला पहिला प्रश्न असं की फेवरेट तुमचा ऍक्टर कोण फेवरेट ऍक्ट्रेस फेवरेट ऍक्ट्रेस आलिया भट. आलिया भट आणि सकाळी उठल्यावर पहिला मला कुठला विचार येतो आजकाल काय झालंय ती आम्हाला बाळ झाल्यामुळे ती शेजारी असते माझ्या उठल्या उठल्या त्यामुळे असं काही फार विचार येत नाही बघून तिच्याबद्दल जास्तीत जास्त विचार येतो. आणि तुम्ही मॉर्निंग पर्सन आहे का नाईट पर्सन. मी जसं हवं तसा पर्सन मी कधीतरी मॉर्निंग म्हटलं की मी प्रॉपर मॉर्निंग पण मोस्टली नाईट नाही मोस्टली नाईट. अच्छा त्याच्यानंतर अशी एक गोष्ट की जी निपुण सरांबद्दल कोणाला माहित नाही अशी कुठली गोष्ट ती माहित नाही अशीच राहावी ती कशाला पब्लिक करेल म्हणजे तरी एखादी की असं काय असं काही आजकाल हे सोशल मीडियामुळे असं काही राहिलं नाही असं मला वाटतं सगळं माहिती होतं सगळंच माहिती होत. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त एखाद्या माणसाबद्दल काय इम्प्रेस करत त्याचा प्रेझेन्स
त्याची वाईब. आणि अर्थात मी आधी म्हणालो होतो तसं त्याचा त्याचा फोकस कामाबद्दलचा. अच्छा. आणि शेवटचं असं की निपुण सर ऍज ऍक्टर का डायरेक्टर ते तुम्ही सांगायचं मी काय सांगेल. तुम्हाला तरी काय आवडतं सगळ्यात जास्त मला दोन्ही आवडतं रे. मला वाटतं की प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स आहेत पण दिग्दर्शन अभिनय दोन्हीचं काय म्हणू आपण प्रेशर्स असतात दोन्हीचे रिलीज पॉइंट असतात. तर मी असा प्रयत्न नाही करत पण आता गेले काही वर्ष असं थँकफुली होते की दिग्दर्शन करून झाल्यावरती एक अभिनयाचं काम कुठलं तरी जनरेट होतं त्यामुळे तो एक बॅलन्स चांगला साधला जातो त्यामुळे ते आलटून पालटून होत आहे याचा आनंद. दिग्दर्शन काही काम करायचे मेसेजेस करून सर. आणि पुढचं तुमचं काय प्लॅनिंग म्हणजे आता आता सध्या काही प्लॅन करायला काय प्लॅनिंग काय नाही कुठली झाली बस. अच्छा कुठलं होईल त्याचं नाही पण असं पुढं काय इच्छा आहे म्हणजे काय करायचं काही असं या क्षेत्रात. मी म्हणाल होतो सर की मला जास्तीत जास्त काम करायला आवडेल आणि वेगळे विषय मांडायला आवडतील आणि ते असे विषय असावेत ज्याच्याबद्दल मला प्रामाणिकपणे काहीतरी वाटतं. उगाच हा चित्रपट केल्यावरती असं काहीतरी होईल किंवा मग हेच चालतं सध्या हेच हिट होतं म्हणून केलं असं नाही की जे मनापासून वाटतं तो वेगळा विषय आहे असं वाटलं ते झालं जर त्याला व्यावसायिक यश मिळालं तर काय आनंदच आहे. पण ते करताना कुठेही असं होऊ नये की अरे मी हे काय करतो ते पूर्ण प्रोसेस भर ते मला करायचंच आहे हीच भावना राहिली टिकून राहिली तर ते मला जास्तीत जास्त. सर म्हणजे एखादा प्रोजेक्ट करताना असा व्यावसायिक दृष्टिकोन मला असतो हो का नाही. आणि मला कधी कधी आवडत नाही तो व्यावसायिक दृष्टिकोन पण तो कोणीतरी जेव्हा आपण काहीतरी लिहिलंय किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हटल्यावरती आपल्यावर विश्वास टाकून कोणीतरी एवढे पैसे इन्व्हेस्ट करत असतं कितीही ते म्हणाले की नाही ठीक आहे मी याच्या प्रेमापोटी करतोय किंवा माझ्या प्रेमापोटी अजून कोणाच्या तरी किंवा त्या विषयाच्या प्रेमापोटी तरी ते त्यांनी हा पैसे लावलेले असतात कुठेतरी त्याचं काहीतरी व्हावं इन इन प्रॉफिट्स ऑर इन प्रोफाईल असं काहीतरी त्याचं व्हावं असं त्यांना वाटत असतं. सो ते एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं त्यामुळे मला आता लवकरात लवकर ही परिस्थिती आणायची आहे स्वतःवरती की मीच माझ्या चित्रपटाची निर्मिती करू शकेन म्हणजे मला त्याचा फार विचार करावा लागणार त्या गोष्टी. सर तुम्ही आमच्या प्रेमापोटी आम्हाला वेळ दिला की खूप खूप आभार आणि फक्त एकदा कॅमेरा बघून 3KM सकाळचं ऍप डाऊनलोड करा असं सांगा. नमस्कार 3KM हे सकाळचं ऍप नक्की डाऊनलोड करा. थँक्यू.